नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या. राज्यात 10 धडाकेबाज निर्णय. 22 मे सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत. या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटणावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर चला सविस्तर बातम्यात जाणून घेऊया. तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी. जयंत पाटील यांची काही क्षणात ईडी कार्यालयात चौकशी. मुंबई, पुणे, संभाजीनगर, नागपूर आणि सांगलीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची निदर्शने. त्यानंतर बघा, कोणत्याही दबावामध्ये नाही, ईडीला चौकशीसाठी सहकार्य करणार, जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. त्यानंतर बघा, जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवरून राष्ट्रवादी रस्त्यावर. त्यानंतर बघा, मुंबई आणि पुण्यासह राज्यभरात आंदोलनं. पाटलांचा कार्यकर्त्यांना शांततेचा आणि मुंबईला न येण्याचं आवाहन. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, जयंत पाटलांनी काही केलं नसेल तर तमाशा कशाला, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या आंदोलनावरून नितेश राणेंचा सवाल. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, डीके शिवकुमार यांना त्रास दिल्यामुळे कर्नाटकात 63 जागांवर आलात. जयंत पाटलांना त्रास दिला तर महाराष्ट्रात 50 वर जाणार नाही, राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांचा भाजपवर हल्ला बोल. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, 2024 कुणाला ईडी कार्यालयामध्ये पाठवायचे यादी तयार ठेवणार. जयंत पाटलांच्या नोटिशीवरून संजय राऊतांचा भाजपला इशारा. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, संजय राऊत त्रासदायक भोंगा. ईडीत आमचं चाललं असतं तर संजय राऊत यांना अंडा सेलमध्ये पाठवलं असतं, संजय शिरसाट यांचा टोला. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, राष्ट्रवादीचे 3 माजी गृहमंत्री तपास यंत्रणांच्या रडारवर. जयंत पाटील, अनिल देशमुख आणि छगन भुजबळ चौकशीच्या फेऱ्यात. त्यानंतर बघा, समीर वानखेडे यांना कोर्टाने अटकेपासून दिलेला संरक्षण आज संपणार. मुंबई उच्च न्यायालयात थोड्याच वेळात सुनावणी. समीर वानखेडे कोर्टात दाखल. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, 2000 नोटा चलनातून काढत आहोत, ती बाद होणार नाही, RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचं स्पष्टीकरण. त्यानंतर बघा, पेट्रोल पंपावरती 2000 नोटांची संख्या वाढली, ग्राहकांचा आधार क्रमांक लिहून घेणार, संभाजीनगरमधल्या व्यापाऱ्यांचा ठराव. त्यानंतर बघा, लोकसभा निवडणुकीमध्ये जागांची अदलाबदल आणि तडजोड करावी लागेल, महाविकास आघाडीत जागा वाटपावरून संजय राऊत यांचे वक्तव्य. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, विदर्भातही राष्ट्रवादीकडून मोठा भाऊ होण्याची तयारी. विदर्भात मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीकडून चाचपणी. काँग्रेसकडील वर्धा लोकसभेवर देखील राष्ट्रवादीचा दावा. त्यानंतर बघा, विदर्भ फक्त काँग्रेसचा, आमच्यापासून जन्माला आलेली लोक वेगळी. नाना पटोले यांचे राष्ट्रवादीच्या अनिल देशमुख यांना प्रत्युत्तर.